येणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. पोलीस वेगवेगळ्या एरियामध्ये रूट मार्च काढून जनजागृती करत आहे. सोबत अवैध धंदे किंवा इतर घडामोडीबद्दल पोलिसांना न घाबरता तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण रूट मार्च आणि एरिया डॉमिनेशन या दोन गोष्टींचं नियोजन केलेलं आहे. माननीय सी पी सर, जॉईंट सी पी मॅडम, ॲडिशनल सी पी सर यांच्या सूचनांअन्वये आपण आपल्यासोबत स्थानिक पोलीस प्रशासन, त्यासोबतच सेंट्रल गव्हर्नमेंटचे फोर्सेस जसं सी आर पीची एक कंपनी आपल्यासोबत आहे, यांच्यासोबत मिळून आपण हा रूट मार्च आणि एरिया डॉमिनेशन करत आहोत. याचा प्राथमिक उद्देश असा असणार आहे की येणाऱ्या मतदानात, येणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदारांनी अगदी कुठल्याही भीतीचा डोक्यात विचार न आणता अगदी फ्री आणि फेअर पद्धतीने मतदान करावे. अगर त्यांना कशाची भीती वाटत असेल तर पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत आहे. आम्हाला कधीही ते तक्रार करू शकतात. जर कुठे काही घटना घडल्या तर जास्तीत जास्त 112 नंबरचा वापर करण्याचा आम्ही विनंती करत आहोत. त्यासोबतच या निवडणुकीच्या काळात आणि इतर वेळेसही जर आपल्याला कुठेही अवैध धंदे चालू आहेत असं दिसत असेल तर तात्काळ आपण पोलीस प्रशासनाला याची माहिती द्यायची आहे. मी याच्या आधीही माझा व्हॉट्सअपचा नंबर सगळीकडे प्रसारित केलेला आहे. पुनश्च एकदा मी आपल्या माध्यमातून सांगत आहे, 93 73 99 52 01 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. आपण याच्यावर कधीही माहिती देऊ शकतात. आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल, परंतु आपण ज्याच्याबद्दल तक्रार करत आहात त्याच्यामध्ये जर सत्यता आढळून आली तर त्या अवैध धंदे चालवणाऱ्यांवर अगदी कडक कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.